डिसेंबर दोन हजार बावीस डेली फायनान्शियल न्यूज मध्ये विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आता फायनान्शियल न्यूज मध्ये वन बाय वन इम्पॉर्टंट न्यूज आपण काय करायचं आहे तर अनालाइज करत जाईल पहिली न्यूज जा जी आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आहे च्या मार्फत जे रोजर पे आहे रोजर, रोजर पे एक पेमेंट गेटवे आहे तर यांना काय सांगण्यात आलं रोजर पेला की थोडे दिवस थांबा नवीन जे मर्चंट जे आहेत त्यांच्या संदर्भात थांबण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आता हे रोजर पे म्हणजे एक्झॅक्टली काय करत असतं रोजर पे म्हणजे काय की इट हेल्प प्रोसेसेस ऑनलाईन पेमेंट्स फॉर ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन बिझनेसेस काही ऑनलाईन बिझनेसेस असतात त्याचबरोबर काही ऑफलाईन बिझनेसेस वगैरे असतात तर त्याच्यामध्ये पेमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन पेमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून एक गेटवे म्हणून या रोजर पेचा वापर केला जातो बघा आता याच्यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो डेबिट कार्डचा वापर केला जा जाऊ शकतो नेट बँकिंगचा असेल वॉलेट असेल किंवा आय पेमेंटचा असू शकतो बघा आणि हे मोबाईल ॲपबरोबर इंटिग्रेट केलेले असतात बघा सिम्पल बघा हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे आणि या मोबाईल ॲप्लिकेशनमधून मला एखादा कोर्स घ्यायचा असेल तर तो मी कोर्स घेतल्यानंतर त्याच्यासाठी जे पेमेंट करणार आहे तर इथं क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्डचा किंवा नेट बँकिंगचा वापर करणार आहे एका ठिकाणी या सर्व माध्यमांचा वापर करू शकतो आपण आणि त्या आधारावरती आपण काय करू शकतो तो कोर्स परचेस करू शकतो आता हे जे ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करणारा जो आहे त्याच्या अकाउंटला पैसे जातात बघा हे म्हणजे रोजर पे थ्रू गेटवे आहे पेमेंट गेटवे थ्रू काय करतात त्याच्या अकाउंटला हे पैसे जात असतात आता इथून कुठं बाहेर रिट्राय व्हायची गरज नसते तर त्या ठिकाणीच तुम्हाला काय करू शकता तर पेमेंट तुम्ही करू शकता अशा प्रकारचं काम जे आहे ते रोजर पेच्या संदर्भात आहे आणि छोटे छोटे बिझनेसमॅन वगैरे असतील ऑफलाईन असतील किंवा ऑनलाईन क्लासेस वगैरे असतील ना त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीचे जे कोर्सेस विकणारे असतात ना त्यांच्या संदर्भात हे रोजर पेचा रोल खूप महत्त्वाचा असतो बघा ओके नेक्स्ट मुद्दा आपण बघू नेक्स्ट मुद्दा जो आहे तो सायबर एक्सपर्ट्स ट्रेन लेन्स ऑन लेन्सा लाइक ॲप्लिकेशन आता सायबर एक्सपर्ट जे आहेत आपल्याला माहिती आहे की सायबर एक्सपर्ट कशा संदर्भात काम करतात एक्सपर्ट्स तर आपला जो डेटा आहे प्रायव्हसी जी आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम त्याचबरोबर सायबर अटॅक वेगवेगळे होतात त्याच्यामध्ये दे डेटा चोरीला जातो बघा तर तो प्रोटेक्ट करण्याचं काम सायबर एक्सपर्टच्या मार्फत सायबर सेलच्या मार्फत केला जातो आता लेन्सा हे एक प्रकारचं मोबाईल ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स वगैरे वापरून काय केलं जाऊ शकतो तर फोटो जो आहे आपला म्हणजे वेगवेगळा कलरफुल अवतार आपला तयार केला जाऊ जा शकतो आणि मोस्टली बघा याचा वापर जो आहे अमेरिकेमध्ये केला जा जातो आणि भारत जे आहेत सिक्स नंबरचं मोस्टली डाऊनलोडेड ॲप आहे बघा भारतामधला लेन्सा जसं आपण स्नॅपचॅट वगैरे असेल त्याच्यामध्ये फोटो वगैरे काढतो आणि त्याच्यामध्ये फिल्टर वगैरे लावतो तशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन आहे बट आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ऑफ द स्टॉम याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे बघा की आपण जे सेल्फीज वगैरे काढत असतो त्याच्यामध्ये आपला फेस जो आहे हा फेस समोर येत असतो त्याचबरोबर आपले डोळे वगैरे असतील त्याच्यामध्ये असं या ॲप्लिकेशनमध्ये एखाद्या डेटा स्टोअर करण्याचं जर माध्यम असेल आणि आपली जर इरी स्कॅन केली जाऊ शकते डोळ्याची जी बाहुली जर स्कॅन केली तर ते खूप डेंजरस असू शकतं कारण आपला जो प्रायव्हेसीजवाला डेटा जो आहे जो प्रोटेक्ट करायला पाहिजे तर तो काय होऊ शकतो तर काही कार्यकाळानंतर लीक होऊ शकतो जर या ॲप्लिकेशनच्या मार्फत तसं ठरवलं तर त्यामुळे सेल्फी काढत असताना त्याचबरोबर अशी प्रकारची ॲप्लिकेशन वापरत असताना थोडं काळजी घेणं तर गरजेचं आहे तिसरा मुद्दा जो आहे तो एम्स हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आहे बघा एम्स म्हणजे काय तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऑल इंडियामधले सगळ्यात टॉप लेवलचे हे काय तर मेडिकल सायन्सचे इन्स्टिट्यूट आहेत आणि याच्यामध्ये पाच ज्या इन्स्टिट्यूट जे आहेत यांचा सर्व्हर जो आहे है तो हॅक झालेला आहे बघा आता या हॅकिंगमध्ये वन पॉईंट थ्री टीबीट जो डेटा आहे तो एनक्रिप्टेड झालेला आहे थोडक्यात सायबर अटॅक झालेला आहे कोणाच्या मार्फत केलेला आहे तर चायनीज जे आहेत चायनाच्या मार्फत हा सायबर अटॅक करण्यात आलेला आहे बट याच्यामध्ये जो डेटा जो एन्क्रिप्टेड झाला डेटा जो बाहेर पडून गेला बघा किंवा डेटा लॉस झाला तर तो लॉ लॉस झालेला डेटा बॅकअप सर्व्हरच्या मार्फत रिस्टोअर करण्यात आलेला आहे असं हेल्थ मिनिस्ट्रीच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे बघा असा डेटा चोरीला जाणं खूप डेंजरस असू शकतं कारण याच्यामध्ये खूप म्हणजे एम्समध्ये खूप मोठे मोठे अधिकारी असतील त्याचबरोबर पॉलिटिशन्स वगैरे असेल तर त्यांच्या ट्रीटमेंट्स या एम्समधून चाललेल्या असतात आणि त्याच्या संदर्भातलं जर माहिती लीक झाली तर ते खूप डेंजरस असू शकतं नेक्स्ट मुद्दा जो आहे तो मिडकॅप कंपन्यांच्या बाबतीमध्ये आहे स्मॉल कंपन्या ज्या आहेत ना तर त्यांच्या इक्विटीमध्ये काय झालेलं आहे तर थोडं डिक्लिनेशन पाहायला भेटत आहे कालचा जर आपण शुक्रवार बघितला तर शुक्रवारमध्ये दुसरा असा सेकंड डे होता गुरुवारी पण मार्केट फॉल झालेलं होतं शुक्रवारी पण मार्केट पडलेलं होतं त्यामुळे जे आ, सेलर्स जे आहेत ना सेलर्सनी काय केलेलं आहे तर ॲक्टिव्ह होऊन सेल्स करायला सुरुवात केलेली होती येणाऱ्या कार्यकाळामध्ये मार्केट जे असेल ते बेरिश व्यू आहे असं इन्व्हेस्टरला सांगण्यात आलेलं आहे बघा बेरिश व्ह्यू इन्व्हेस्टर्स लुक इन अ रिसेंट प्रो प्रॉफिट ऑन वरीज ऑफ नियर टर्म आउटलुक्स म्हणजे येणारा कार्यकाळ बघितला तर तो बेरिश असू शकतो असं मिडकॅपच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा आपण बघू नेक्स्ट मुद्दा जो आहे तो मायक्रो फायनान्स एन पी एट ऑल टाइम हाय थ्री सिक्स पॉइंट फायू के करोड याचा अर्थ इथे काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या मायक्रो फायनान्स करणाऱ्या ज्या कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये नंबर ऑफ मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या आहेत छोटे छोट्या छोट्या ज्या आहेत इन्स्टिट्यूट ज्या आहेत तर त्यांचा जो एन पी ए जो आहे नॉन परफॉर्मिंग असेट जो आहे तो सगळ्यात हायेस्टला पोहोचलेला आहे छत्तीस हजार पाचशे करोड एवढा काय आहे तर नॉन परफॉर्मिंग असेट या मायक्रो फायनान्सचं झालेलं आहे आणि हे खूप डेंजरस आहे पुन्हा एकदा सांगण्यात आले कारण ए म्हणजे काय आपण बघितलं की एखाद्यानं कर्ज घेतलं असेल आणि ते कर्जाची इंटरेस्ट रेट त्याचबरोबर त्याची मुद्दल जे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे तर ती परतफेड केली नसेल तीन महिने कंटिन्युअसली तर ती अमाऊंट जी आहे ती नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये जाते आता आपल्याला माहिती आहे पब्लिक सेक्टर बँका येत आहेत आणि प्रायव्हेट बँका येत आहेत बघा खासगी बँका आहेत आणि सरकारी बँका आहेत त्याच्यामधल्या ज्या पब्लिक सेक्टर बँका ज्या आहेत यांचा एनपीए जो आहे हा एन पी ए खूप जास्त नियर अबाउट एट्टी पर्सेंट प्लस आहे म्हणजे ऐंशी टक्केपेक्षा जास्त एनपीएची जर अमाऊंट बघितली तर या पब्लिक सेक्टर बँकांच्या आणि राहिलेली जी वीस टक्के अमाऊंट जे आहे ते प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या संदर्भात येत आहे बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा आपण बघू बीएसएनएल प्लॅन टू कनेक्ट एव्हरी व्हिलेज विथ हाय स्पीड इंटरनेट बी एस आता प्लॅन असा चालू आहे की भारतामधील जी गावं असतील तर ते काय करायचं आहे तर हाय स्पीड इंटरनेटने कनेक्ट करायचं आहे याच्यावरती काय करत आहेत तर वर्क करत आहे बघा आता याच्यामध्ये बघा काय स्टेटमेंट देण्यात आले बघा भारत नेट हॅज एनेबल्ड टू रीच नियरली वन पॉईंट नाईन लॅक विलेजेस अँड द टार्गेट इज टू रीच टू पॉईंट टू लॅक विलेजेस बाय द मिडल ऑफ नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार तेवीसचं जर मध्य बघितला मध्य काल जून जुलैच्या कार्यकाळामध्ये जवळपास दोन पॉईंट दोन लाख एवढ्या गावांना काय केलं जाईल तर इंटरनेटनं भारत नेटच्या मार्फत कनेक्ट केलं जाईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे कोणाच्या मार्फत तर, तर टेलिकॉम सेक्रेटरी जे आहेत आय ए एस अधिकारी जे आहेत यांच्या मार्फत हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे फोर जी सर्व्हिस द्यायचं ठरवलेलं आहे हळूहळू त्याचं रूपांतर फाय जीमध्ये केलं जाऊ शकतं बघा नंतरचा नेक्स्ट जो मुद्दा आहे तो अपकमिंग बजेट टू प्रिपेअर इंडिया फॉर द नेक्स्ट ट्वेंटी फाय इयर्स फायनान्स मिनिस्ट्रीच्या मार्फत हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की येणाऱ्या कार्यकाळामध्ये जे दोन हजार तेवीसचं जे बजेट आहे या दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये येणाऱ्या पंचवीस वर्षामधील भारत कसा असणार आहे त्याच्यासाठीचं प्रिपरेशन जे आहे ते केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये आणखी काही चायनीज ॲप्लिकेशन जे असणार आहेत फ्रॉडुलंट चायनीज ॲप अंडर द स्कॅनरमध्ये आहेत आणि त्या ॲप्लिकेशनला पण काय केलं जाऊ शकतं तर बॅन केलं जाऊ शकतं इंडियामध्ये हे आपल्याला येणाऱ्या बजेटमध्ये पाहायला भेटेल बघा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो इंडिया टू कोलॅबरेट विथ जी ट्वेंटी फॉर द गिग वर्कर्स आपण बघितलं जी ट्वेंटीची मिटिंग जी आहे दोन ठिकाणी झाली एक मुंबईला झाली त्याचबरोबर दुसरी जी आहे ते बेंगलोरला झालेली होती ठीक आहे द तेरा डिसेंबर पासून सोळा डिसेंबर पर्यंत कालपर्यंत जी ट्वेंटीची मिटिंग झाली आता याच्यामध्ये गीक वर्कर्स वर संदर्भात मुद्दा देण्यात आला गीक वर्कर्स म्हणजे काय जे ऑनलाईन डिलिव्हरी केली जाऊ शकते म्हणजे जसं झोमॅटो असेल त्याचबरोबर आणखी कुठले कुठले होऊ शकतात बघा फ्लिपकार्ट अमेझॉन असेल त्याच्यानंतर स्विगी वगैरे असेल तर या ठिकाणी जे काम करणारे जे वर्कर्स असतात जे डिलिव्हरी बॉयज आपण म्हणतो ना तर त्यांना गीग वर्कर्स असं म्हटलं जातं सिंपल भाषेमध्ये इंटरनॅशनल लेवलचं वर्ड आहे थोडं माहिती असू दे तर त्यांच्या संदर्भात प्रॉपर मेथडॉलॉजी तयार करण्यासंदर्भात त्याचबरोबर एक काय म्हणू शकतो सेफ्टी ऑफ वर्कच्या संदर्भात असेल एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स काउंट करण्यासंदर्भात असेल ऑल डिटेल्ससाठी इंडियानं काय केलेलं आहे तर जी ट्वेंटी बरोबर म्हणजे जी ट्वेंटीमधील जे देश जे आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे बघा ठीक आहे नेक्स्ट मुद्दा आपण समजून घेऊ काय देण्यात आलेला आहे नेक्स्ट जो आहे तो ग्लोबल रिसेशन रिस्क राईज ॲज अ सेंट्रल बँक राईज रेट आता आपण बघितलं काल बघितलं फेडरल रिझर्वच्या मार्फत इंटरेस्ट रेट जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर बँक ऑफ इंग्लंड जे आहे यांच्यामार्फत पण इंटरेस्ट रेट वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर ई सी बी जे आहे यांच्यामार्फत पण युरोपियन बँक जे आहे युरोपियन सेंट्रल बँक यांच्यामार्फत पण इंटरेस्ट रेट वाढवण्यात आलेला आहे येणाऱ्या नेक्स्ट इयरच्या कार्यकाळामध्ये म्हणजे याच्यातून काय दिसत आहे की ग्लोबल जे आहे जग हळूहळू रिशनच्या फेजमध्ये जात आहे नॉट ओनली वर्ल्ड वाईड बट इंडियामध्ये पण काय करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचं हे करण्यात आलेलं आहे म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे रेपो रेट असेल तो वाढवण्यात आलेला आहे बँक रेट जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे मे मुख्य याच्या पाठीमागचं रिझन काय आहे जे इन्फ्लेशन जे आहे या इन्फ्लेशनवरती कंट्रोल करायचं आणि इन्फ्लेशन सगळ्यात रिसेशनसाठी काय असू शकतं तर कारणीभूत असू शकतं बघा आतापर्यंत रिसेशन जे आहेत एकोणीशे तीस एकोणतीस तीसचं रिसेशन खूप डेंजर होतं पहिल्या महायुद्धानंतर त्याच्यानंतर दोन हजार आठ साली पण खूप मोठं रिसेशन आलेलं होतं काही कार्यकाळ दोन हजार तेराला पण रिसेशन होतं आता येणारा कार्यकाळ पण रिसिजनमध्ये असू शकतो कारण अशा प्रकारच्या सेंट्रल बँकच्या डिसिजन म्हणून आपल्याला पाहायला भेटत आहे बघा जसं आत्ता मी सांगितलं की बजेट जे आहे पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग असणारा असं निर्म निर्मला सीतारामन यांच्यामार्फत स्टेटमेंट देण्यात आलेला आहे दे फक्त इन्साईडमध्ये इथं जो मुद्दा आहे तो घेण्यासाठी मी हा पॉईंट घेतलेला आहे बघा भारताची ए अर्थव्यवस्था जी आहे ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीस बिलियन डॉलर असेल अशा प्रकारे काय केलं चंद्रशेखर यांच्या मार्फत स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे जे प्लॅनिंग जे आहेत याच्यामध्ये इंडियाचा जो रोल असणार आहे भारताचा तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे फॉरेक्स रिझर्व जो आहे परिके चलन साठा जो आहे पुन्हा एकदा भारतामध्ये वाढलेला आहे बघा पाचशे चौसष्ट बिलियन डॉलर एवढा काय आहे तर भारतामध्ये परिके चलन साठा आहे परिके चलनसाठीच्या दृष्टिकोनातून भारत जो आहे तो थर्ड नंबरला येत आहे बघा आता मागच्या महिन्यातला बघितलं तर दोन पॉईंट टू पॉईंट नाईन बिलियन डॉलर हा काय तर परकीय चलन साठा भारतामध्ये आलेला आहे बघा फॉरेक्स रिझर्व आपण त्याला काय म्हणतो म्हणतो फॉरेक्स रिझर्व्ह जर चांगला असेल तर देश जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे काय होऊ शकतो तर प्रगतीच्या पथावरती आहे हे वर्ल्ड वाईड इंडिकेट केलं जातं बघा आता कोटक बँक बी आहे बँक जे आहे याच्यामार्फत फर्द येणाऱ्या का, काही कार्यकाळामध्ये फिक्स्ड डिपॉझिटचा जो रेट आहे तो फिक्स्ड डिपॉझिटचा रेट वाढवला जाऊ शकतो असं इथं सांगण्यात आलेलं आहे बघा ठीक आहे दोन करोडचा जर खाली अमाऊंट असेल तर नियर अबाउट सात टक्के काय असू शकतो तर रेट असू शकतो आणि सॉपर इंटरेस्ट रेट अप टू द सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कोणाला असेल तर सिनियर सिटिझनसाठी असू शकतो डिपॉझिटच्या बाबतीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे बघा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो वीक ग्लोबल क्यूज ड्रॅग इक्विटी इंडायसिस आपण जर एका साइडला बघितलं वीक ग्लोबल जो ट्रेंड बघितला आता तर टाइप टाईपमध्ये दिसत आहे जसं मगाशी मी सांगितलं सा। याच्यामध्ये नंबर ऑफ बँका जे आहेत जसं बँक ऑफ इंग्लंड असेल युरोपियन सेंट्रल बँक असेल त्याचबरोबर फेड रिझर्व्ह जे आहे यांच्यामार्फत इंटरेस्ट रेट वाढवले आलेला आहे याचा अर्थ काय तर जे वर्ल्ड आपण विचार केला तर वर्ल्ड वाईड ग्लोबल स्लोडाऊन चालू आहे आणि त्याचा परिणाम इंडियन मार्केटवरती काही कार्यकाळानंतर दिसेलच आणि आजच्याकडे जर आपण गुरुवार आणि शुक्रवारचं जर मार्केट ट्रेंड बघितला निपटी बँक निफ्टी बघितली तर तुमच्या ते लक्षात येईल की बेरीज ट्रेंड जो आहे तो चालू झालेला आहे तर अशा प्रकारचे काहीतरी महत्वाचे मुद्दे आहेत व्यवस्थित समजून घ्या मी इथं थांबतो जय हिंद